स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरले जी बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा VPN इथं आपल्याला कोणताही इथं ओपन करून कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये जो मॉडेल जी मी दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्यापुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली वरील आपल्याला सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे ऑप्शन येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, खाली तुम्हाला इथं अशा प्रकारे ऑप्शन दिसत आहेत, त्या ऑप्शनमधील रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड नंबरचा म्हणजेच 9.16 रेशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फाईलवर क्लिक करून फ्रॉम डिवाइस असं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये जे सॉन्ग दिलेलं आहे ते सिम्पली तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर ते तुम्ही बघू शकताय कुठं तुम्ही डाउनलोड केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचं नाव राहणार आहे ॲटिट्यूड लव. तर सिम्पली तुम्ही बघू शकताय आणि त्याचं 10.15 अशा प्रकारे राहणार आहे. ते सिम्पली सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेजची ठेवून घ्यायची आहे. तर ठेवून घेतल्यानंतर बघू शकताय की आपले दोन्ही लेअर आहेत त्या एक समान झालेल्या आहेत. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, इमेज लेअरला क्लिक करून सिम्पली इमेज आहे ती इथं आपल्याला फुल स्क्रीन अशा प्रकारे करून घ्यायची आहे. बघू शकताय तर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला इमेज लेअर आहे तिथं आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क दिलेले आहेत. हे फक्त इथं मी तुम्हाला लेंथ सांगायसाठी दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा व्हिडिओ चालू कराल तिथं तुम्हाला हे बीटमार्क दिसून नाही येणार आहे. सिम्पली यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही साईज समजून घ्यायचे आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा साईज आहे ती आपल्याला 4 सेकंदाच्या इथं आपल्याला एक स्प्लिट म्हणजे इथं आपल्याला कट करून टाकायचं आहे. त्यानंतर दुसरा जो कट राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला 6 सेकंदाला राहणार आहे. त्यानंतर तिसरा जो राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला 10 सेकंदाला राहणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर चौथा राहणार आहे 13 सेकंदाला आणि लास्ट म्हणजेच 5 नंबरचा राहणार आहे इथं आपल्याला 17 सेकंदाचा. तर अशा प्रकारे इमेज लेअरचे 6 भाग झालेले आहेत. आता सगळ्यात पहिले इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅक निघून येत आपल्याला इफेक्टवर अशा प्रकारे बघू शकता क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ फिटवर क्लिक करायचं आहे आणि इथं 2 मिनिटं आपल्याला वाट बघायची इफेक्टसाठी. तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट आहे ते आपल्याला लोड होताना दिसून येत आहेत. ते सिम्पली बघू शकता अशा प्रकारे थोडा वेळ इथं आपल्याला वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी अशा प्रकारे थोडा वेळ इथं इफेक्ट घेत आहेत. सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय. तर यातला सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला यूज करायचा बघू शकता. सिम्पली अशा प्रकारे यूज केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं इमेज लेअरच्या मागे ठेवून घ्यायचं आणि कट करून टाकायचे अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे कट करून टाकायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे पहिल्या लेअरला इफेक्ट लागलेला आहे. सेकंड लेअरसाठी परत एकदा सेकंड लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली ह्या ऑप्शनमधील स्क्रोल करीत आपल्याला अशा प्रकारे बघू शकताय इथं बऱ्याच प्रकारचे ऑप्शन आहेत. तर सिम्पली इथं आपण काय करणार आहोत, व्हिडिओ फिटमध्ये तो इफेक्ट राहणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल करत स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इथं स्प्लिट ऑप्शन दिसून येतो आहे. तर स्प्लिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली मिरर 3 म्हणून जो ऑप्शन दिसून येतो आहे सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, ॲडजस्टवर क्लिक करायचं आहे. इथं इमेज आहेत त्या अशा प्रकारे ॲडजस्ट करून त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, या इफेक्टची लेंथ आहे ती थोडीशी मागे कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय दोन्ही इमेज लेअरला इफेक्ट सेट झालेला आहे. तर थर्ड नंबरला इफेक्ट्स देण्यासाठी सिम्पली थर्ड नंबरची लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बघू शकता अशा प्रकारे दोन इफेक्ट आहेत. सिम्पली इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन देतो. सिम्पली इथं स्क्रोल करत इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत.
सिम्पली यामधील एक इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे खाली इफेक्ट दुसरं मला दिसून येत आहेत. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट आहेत. त्यातला जो एक इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही मॅकॅनिक केलं अशा प्रकारे जो इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे अशा प्रकारे बघू शकतो तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली याची लेंथ थोडीशी मागे म्हणजे इमेज लेअरच्या थोडीशी मागे तर ठेवून घ्यायचं. तर ठेवून घेतल्यानंतर थर्ड नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट झाल्यानंतर फोर्थ नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून इथं आपल्याला व्हिडिओ फिटवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आहे. तर वाट बघितल्यानंतर स्क्रोल करत इथं आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला इफेक्ट इथं बघू शकता अशा प्रकारे. नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर म्हणून हा सेकंड नंबरचा ऑप्शन दिसून येतो आहे. तो सिम्पली इथं अप्लाय करून घेत आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली हाही इफेक्ट इथं आपल्याला आहे तो अशा प्रकारे थोडीशी लेंथ मागे घेऊन इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तर सेट करून घेतल्यानंतर तर आपल्याला फिफ्थ नंबरच्या म्हणजेच अशा प्रकारे बघू शकता फिफ्थ नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली काय करायचं आहे, फिफ्थ नंबरची इमेज लेअर आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक निघून इथं बघू शकता दोन इफेक्ट आहेत. सिम्पली व्हिडिओ फिटवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आणि ऑप्शनमधील इथं आपल्याला बघू शकता रेट्रो ऑप्शन दिसून येतो आहे. सिम्पली रेट्रो ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघून बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट दिसून येत आहेत. या इफेक्टमधील रोलिंग फिल्म अशा प्रकारे जो ऑप्शन राहणार आहे तो सिम्पली तर सिलेक्ट झाल्यानंतर याची लिंक आपल्याला थोडीशी इथं आपल्याला इमेज लेअरच्या थोडीशी मागे अशा प्रकारे करून घ्यायची आहे. तर करून घेतल्यानंतर 6 नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे स्लाईड राईट म्हणून अशा प्रकारे जो सेकंड नंबरचा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्या बरोबरच याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली अशा प्रकारे सर्व इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन बॅक निघून आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक पेज ॲड करून इथं आपल्याला अशा प्रकारे रोटेट करून बघू शकता अशा प्रकारे रोटेट करून इथं आपल्याला या साईडला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचे बघू शकताय. अशा प्रकारे रोटेट करून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आणि सेट करून घेतल्यानंतर सिम्पली याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमारपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंग लाईन ॲड ओव्हरलेवर क्लिक करून सिम्पली PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे ब्लॅक PNG सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटमारपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय. तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, दोन इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन तुम्हाला दिसून येतं. सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला एक ऑप्शन देईल अशा प्रकारे 2 मिनिटं वाट बघून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली पुल इन हा इफेक्ट आहे तो आपल्याला याची सेटिंग पूर्ण शेवटपर्यंत वाढवून येत आपल्याला तो अप्लाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय. या प्रत्येक ऑप्शनला पुल इन हा इफेक्ट पुल अशा प्रकारे यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. तर सिम्पली अशा प्रकारे जो आपला इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे. आता अप्लायनंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे सेट होऊन जाईल. सेट झाल्यानंतर अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.